विजयादशमी म्हटल्यानंतर हिंदुत्वाची विचारधारा तर आलीच, पण विचार एक होते आहेत म्हणून आणि म्हणूनच आम्ही केवळ आणि केवळ हिंदुत्व म्हणून भारतीय जनता पक्षाशी युती केली होती। आज दोन मेळावे असतात, एक आपला आणि दुसरा आरएसएसचा। मला मोहनजींना सांगायचं की मोहनजी माफ करा, मी जे काय बोलणार आहे ते कृपा करून मी तुमच्यावरती टीका करतोय असं समजू नका, पण तुम्ही जे काय सांगत आहात आणि मी जे काय सांगतो आहे ते जर का आपलीच माणसं ऐकणार नसतील तर ही मेळावीची थेरं करायची तरी कशाला? नुसतं लाभ 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 बोलत जायचं, टीका करायची, विचारांचा पत्ता नाही। आणि आज सुद्धा जे मोहन भागवतांचे जे आहेत विचार, हिंदू राष्ट्र हा शब्द जेव्हा संघ वापरतो तेव्हा त्यामध्ये सत्ता पिपासूपणा नसतो, त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते, तर सर्व समावेशक अर्थाने हा शब्द संघ वापरत असतो। सत्तेसाठी संघर्ष करताना विवेक वापरावा, वैचारिक लढा हवा, युद्ध नको। मग तुमच्या विचारधारेतून तुमच्या वर्गातून जे आता लोक बाहेर पडलेले आहेत आणि सत्ता काबीज करून बसलेले आहेत त्यांना ही शिकवणी परत लावा जरा एकदा। सध्या जो काय सगळा खेळ चालू आहे वाटेल ते करायचं, पण मला सत्ता पाहिजे। हा जो काही विचार आहे, आम्ही दुसऱ्याचा द्वेष मत्सर करत नाही, पण हे जे दिवसाढवळ्या दिसतंय हे मोहनजी तुम्हाला तरी पटते का? तुम्हाला तरी मान्य आहे का? आणि मी जनतेला विचारतोय तुम्हाला तरी हे मान्य आहे का? लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।